कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकर घ्यावी अशी याचिका मडिलगे आजरा येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर यांच्या शंकरलिंग विकास संस्थेनं उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर गुरुवार दिनांक 25 रोजी सुनावणी होऊन निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी असे आदेश माननीय उच्च न्यायालयानं दिल्यानं जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या मतदानापाठोपाठ जिल्हा बँकेचं मतदार होणार असल्यानं राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी सप्टेंबरला प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर 10 ते 20 दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणं अपेक्षित होतं, परंतु निवडणूक प्रक्रिया लांबल्यानं याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणीचे कामकाज पूर्ण होऊन याबाबत न्यायालयानं सहकार विभागाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजऱ्याचे सहाय्यक निबंधक एस व्ही पाटील यांनी न्यायालयात सोमवारी म्हणणं सादर केलं. गुरुवारी सुनावणी झाली. माननीय उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तातडीनं सदर निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असल्याचं समजतं. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून सविता पाटील.